निपाणीला वादळी पावसाचा दणका, कोट्यावधी रुपयाची नुकसान, अनेक घरांचे पत्रे उडाले, विद्युत खांब कोसळले, वीज पुरवठा खंडित. गेल्या 2 दिवसांपासून निपाणी परिसरामध्ये पावसाने वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट करत पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे अनेक ठिकाणी झाडे उलमलून पडली, विद्युत खांब कोसळले, यामुळे विद्युत पुरवठा खंडित झालेला पहावयास मिळाला. निपाणीत काल सायंकाळी येथील भीमनगर विद्यामंदिर शाळेच्या आवारातील पत्र्याचे छत उडून गेल्याने मोठी हानी झालेली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवनहानी झालेली नाही. हा वादळी वाऱ्याचा तडका इतका भयंकर होता की सुमारे 100 फूट अंतरावरती शाळेचा लोखंडी छत उडून पडलेला पहावयास मिळाला. ही घटना लोकप्रतिनिधींना समजताच घटनास्थळी येऊन पाहणी करून सर्वांचे सांत्वन केले व लवकरच शासनाकडे या घटनेचा रिपोर्ट पाठवणार असल्याचे सांगितले. निपाणीचे आमदार सौ शशिकला जुल्ले यांनी पाहणी केल्यानंतर माध्यमांशी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी निपाणीचे तहसीलदार MN बेळीगार, तहसीलदार प्रशासन नगरसेवक, हेस्कॉम अधिकारी यांनी पाहणी करून शासनाकडे योग्य पद्धतीच्या सूचना देणार असल्याचे सांगितले. निपाणी परिसरामध्ये खूप वादळ आणि पाऊस मोठ्या पद्धतीनं झाला आणि रात्री मला वेळानं मागते कळालं की असं असं झालंय, खूप नुकसान झालंय म्हणून. आज मी इथं निपाणीमध्ये सकाळी 9:30 म्हणजे उपस्थित राहून जे काही ह्या भागामध्ये नुकसान झालेलं आहे ते सगळं मी आज व्हिजिट केलेलं आहे आणि अधिकाऱ्यांना देखील सूचना दिलेलं आहे. डीसीना देखील मी बोललेलं आहे आणि जे अधिकारी देखील आता कोड ऑफ कंडक्ट म्हणून त्यांनी आपल्या बरोबर येत नसतील तरी देखील त्यांनी सर्वे करून घ्यावं आणि त्यांनी देखील सगळीकडे व्हिजिट करावं म्हणून सांगितलं, ते पण करायला लागलेत. तर आज मी इथं भीमनगरमध्ये इथं जे काही विद्यामंदिरचं जे वरचं जे शीट होतं ते उचलून इकडं घरांच्या वरती पडून खूप घरं डॅमेज झालेलं आहे आणि मी आता प्रत्येक कमीत कमी 10-12 घरं व्हिजिट केलेलं आहे. कुणाला देखील जीवाचं धोका झालेला नाही आहे. आम्ही म्हणून जे काही आपले इथं युवा आहेत त्यांच्या आईला जरासं हाताला पत्रा लागलेलं आहे. इथं एका व्यक्तींना डोक्याला थोडंसं लागलेलं आहे, एकट्यांना पाठीमध्ये थोडंसं दगड येऊन पडलेलं आहे. असं छोटं छोटं झालेलं आहे आणि आपण अधिकाऱ्यांना सांगून त्यांना दवाखाना देखील व्यवस्थितपणे व्हावं असं सांगितलेलं आहे आणि नक्कीच हे मला वाटते निपाणीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा इतकं मोठं धोका ह्या वादळामुळं झालेलं आहे आणि नक्कीच मी हे शासनाकडं मी पण नोट करून घेतलं, सगळं रिपोर्टिंग मला संध्याकाळपर्यंत पाहिजे म्हणून सांगितलं. निपाणी सिटी एवढंच नाही, निपाणी ग्रामीणमध्ये देखील टोटली निपाणी तालुकामध्ये जे काही शाळांचं डॅमेज असेल, दवाखान्यांचं डॅमेज असेल, घरांचं डॅमेज असेल, स्कूलचं डॅमेज असेल, काही असलं तर ते एक समरी रिपोर्ट मला पाहिजे म्हणून सांगितलेलं आहे आणि नक्कीच हे सरकारकडं ह्याचं जे काही अनुदान नाहीतर ह्याला काय मदत लागते ते आणून देण्याचं एक प्रामाणिक प्रयत्न आपल्याकडून राहील. परंतु एक मूळ मुद्दा आहे की त्या लोकांना जाऊन समाधान सांगणं हे खूप मोठं आहे, कारण जाऊन धीर दिला तर ती लोकं अजून चांगल्या पद्धतीनं समाधान राहतील आणि जे काही अनुदान त्यांना मिळायचं आहे ते आणून देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न माझ्याकडून राहील. काय काल जो मुसळधार पाऊस झाला त्याच्या पावसाच्या माध्यमातून काय काय नुकसान झालं? पाऊस झाला तो अचानक असल्यामुळे आम्हाला काही क्षणात पण काही झालं, जे काही घडलं ते डोळ्यांनी बघितलं. शाळेचे जे पत्रे उडले, रॉड उडले, ते समोर येऊन पायात पडले, कसं कसं जीव वाचल्या नशीब म्हणायचं सगळ्यांचं आणि एकत्र एका जागी उभारून सगळे डोळ्यांनी बघितले. ह्या जागेत बघितले बाजूचं पडतेलं, शाहीचा पत्रा घरावर पडल्यामुळे घरात कोणाला नुकसान वगैरे झाले काय? म्हणजे लागले वगैरे जीवाचं कोणाचं नुकसान नाही झालेलं. जे काय जे घराचं डोळ्यांनी बघितलंय ना पडलेलं, त्या बघत असताना जो काही त्रास काय क्षणात पण समजत नव्हतं की पुढं काय करायचं याच्या पुढे. आता जे नुकसान झाले त्या नुकसान भरपाईसाठी म्हणजे तुम्ही सरकारकडे काय मागणी वगैरे करताय का? शासनाकडे करायला तर लागणारच आहे, जे झाले ते भरपूर नुकसान झालेलं आहे आणि असं काही ते खूप दिवस केले आणि नाही. आता ह्या रूम जर केलं हे 8 दिवस पण झाले रेनोव्हेशन जे केले ते अशा असं उद्ध्वस्त झालेलं बघून ते त्रास ते तर होणारच. अधिकारी वगैरे कोण भेट केली? बरेच जण येऊन जोडले मॅडम, सरकार वगैरे येऊन सगळ्यांनी भेट देऊन गेलेले, सगळ्यांनी बघून गेलेलं आहे, सगळ्यांनी सांत्वन पण करून गेलेलं आहे. तर पुढे काय होणार आहे ते माहिती नाही. आमदारांनी काय स्पष्ट केले?
आमदार अजून एक काय त्यांनी येऊन धीर दिले फक्त बघूया म्हटले कंप्लेंट वर पोहोचवले असं सांगितलं त्यांनी.